नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, मी नेहा, MPSC स्कूल या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. हा आपला GK सिरीजचा 57वा व्हिडिओ आहे. या आधील व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही मागील सर्व व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्हाला 20 प्रश्न दिले जातील. प्रत्येक प्रश्नानंतर तुम्हाला 10 सेकंदाचा अवधी मिळेल. त्यामध्ये जर तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही गेस करा व नसेल येत तर नंतर दिलेले उत्तर तुम्ही बघू शकता. चला तर आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, स्काच पुरस्कार 2018 कुणाला मिळाला? काच पुरस्कार 2018 हा ऊर्जा नवीनीकरण यांना मिळाला. प्रश्न क्रमांक 2, 1857 उठावास सुरुवात केव्हा व कोठून झाली? उठावाची सुरुवात ही मेरठ पासून 10 मे 1857 झाली. प्रश्न क्रमांक 3, केरळ राज्यात किती आंतरराष्ट्रीय विमानतळे आहेत? केरळ राज्यात 2019 पर्यंत 4 कार्यान्वित आंतरराष्ट्रीय विमानतळ असून तामिळनाडूसह आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेले एकमेव असे केरळ राज्य आहे. केरळमधील विमानतळ घरगुती वाहतुकीस मदत करतात आणि केरळमधील पर्यटनास चांगला आधार देतात आणि राज्यात मोठ्या संख्येने परदेशी प्रवास करतात. प्रश्न क्रमांक 4, बंगालच्या उपसागरात एकूण किती बेटे आहेत? बंगालच्या उपसागरात एकूण 204 बेटे आहेत. प्रश्न क्रमांक 5, 13व्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी कोणता आहे? तेराव्या पंचवार्षिक योजनेचा कालावधी 2017 ते 2022 हा आहे. प्रश्न क्रमांक 6, जगातील सर्वात उंच रेल्वे पूल कोठे निर्माणाधीन आहे? जगातील सर्वात उंच रेल्वे पूल हा मणिपूर येथे 141 मीटर उंचीवर निर्माणाधीन आहे. प्रश्न क्रमांक 7, बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना कोणाची होती? बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना ही विल्यम वार्ड यांची होती. प्रश्न क्रमांक 8, ईज ऑफ डुईंग बिझनेस 2018 190 देशांच्या यादीत भारताचे स्थान कितवे आहे? ईज ऑफ डुईंग बिझनेस 190 देशांच्या यादीत भारताचे 77वे स्थान आहे. प्रश्न क्रमांक 9, महिलांच्या सुरक्षेसाठी कोणता निधी केंद्रातर्फे उभारण्यात आला? महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया निधी केंद्रातर्फे उभारण्यात आला. निर्भया निधी हा भारतीय महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभारण्यात येणारा 1,000 कोटी रुपयांचा निधी आहे. 2013 अर्थसंकल्पात याची तरतूद करण्यात आली आहे. या निधीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेसाठी कोणत्या योजना करता येतील याची रचना महिला व बालकल्याण विभाग करणार आहे.
प्रश्न क्रमांक 10, रेल्वे गाडीच्या आवाजाची शिट्टी किती डेसिबल तीव्रतेची असते? प्रश्न क्रमांक 11, गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात कोणी लिहिला? गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात लोकमान्य टिळक यांनी लिहिला. बाळ गंगाधर टिळक हे यांचे पूर्ण नाव आहे. हे भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, संपादक आणि लेखक होते. लोकमान्य या उपाधीने त्यांचा उल्लेख केला जातो. लोकमान्य टिळक भारतीय असंतोषाचे जनक म्हणून ओळखले जातात. 1908 साली राजद्रोहाच्या आरोपावरून त्यांना 6 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षाही झाली. म्यानमारमधील मंडालेच्या तुरुंगात टिळकांनी ही शिक्षा भोगली. त्याच वेळेस त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. प्रश्न क्रमांक 12, 2018 68वी मिस वर्ल्ड स्पर्धा कोठे संपन्न झाली? '68 मिस वर्ल्ड स्पर्धा ही चीनच्या सान्या येथील सान्या सिटी अरेना येथे 8 डिसेंबर 2018 रोजी संपन्न झाली. प्रश्न क्रमांक 13, एक्झिमा हा रोग शरीराच्या कोणत्या अवयवासंबंधी आहे? एक्झिमा हा रोग शरीराच्या त्वचा या अवयवासंबंधी आहे. प्रश्न क्रमांक 14, डॉक्टर उर्जित पटेल रिझर्व्ह बँकेचे कार्यकाळ पूर्ण न करणारे कितवे गव्हर्नर ठरले? डॉक्टर उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे कार्यकाळ पूर्ण न करणारे 3रे गव्हर्नर ठरले. उर्जित पटेल हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते. 20 ऑगस्ट 2016 रोजी त्यांची या पदावर नेमणूक झाली होती. त्यांनी रघुराम राजन यांच्याकडून पदभार स्वीकारला होता. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे टेबल लँड कशास म्हणतात? महाराष्ट्राचे टेबल लँड असे पाचगणी यास म्हणतात. नवनवीन लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आमचे फेसबुक आणि इंस्टाग्रामचे पेज फॉलो करा. प्रश्न क्रमांक 16, ग्लिंका जागतिक मुद्रा पुरस्कार 2018 कोणी जिंकला? ग्लिंका जागतिक मुद्रा पुरस्कार 2018 हा रतनलाल यांनी जिंकला. प्रश्न क्रमांक 17, लिटमस पेपर कशापासून बनवितात? लिटमस पेपर हे दगड फूल या वनस्पतीपासून बनवितात. प्रश्न क्रमांक 18, शाहू महाराजांचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला? शाहू महाराजांचा जन्म हा कोल्हापूर जिल्ह्यातील कागल या गावी झाला. प्रश्न क्रमांक 19, मानवी शरीरात एकूण किती प्रकारचे क्षार असतात?
मानवी शरीरात एकूण 24 प्रकारचे क्षार असतात. स्त्री सुधारणेकरिता आर्य महिला समाज कोणी स्थापन केली? स्त्री सुधारणेकरिता आर्य महिला समाज हा पंडिता रमाबाई रानडे यांनी स्थापन केला. रमाबाई रानडे या स्त्री हक्क आणि समान अधिकार चळवळीच्या खंद्या पुरस्कर्त्या होत्या. त्यांनी या क्षेत्रात केलेले भरीव कार्य हे भारतीय स्त्रीमुक्ती चळवळीसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले आहे. स्त्री चळवळ आणि सामाजिक सुधारणा या क्षेत्रातील त्या अग्रणी होत्या. आपला आजचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून आम्हाला नक्की कळवा. आमचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओंना लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि आमच्या MPSC स्कूल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूच्या घंट क्लिक करा, म्हणजे आम्ही बनवलेल्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल व आमचे व्हिडिओ तुम्ही सर्वप्रथम बघू शकाल. आणि काही डिफिकल्टीज किंवा प्रॉब्लेम असेल तर ते आम्हाला कमेंटद्वारे कळवा, आम्ही त्या डिफिकल्टीज नक्की सॉल्व्ह करू. चला तर आपण आपल्या उद्याच्या भागात भेटूया नवीन प्रश्नांसह. तोपर्यंत बाय बाय.